नमस्कार, हाय, हेलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चैनल इन रीचिंग नॉलेज। फ्रेंड्स, तुम्ही बघितलं असेलच, आता इथे स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकत आहात, मी एक ब्लॉग शेअर केला होता। ठीक आहे, आपला ब्लॉग आहे, हे आपल्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे, आणि या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं, ही एक पोस्ट होती शिक्षक दिनाचे माझे मनोगत, म्हणजे ती एक पोस्ट मी अपलोड केली होती फेसबुकवर, ही फेसबुकवर टाकलेली पोस्ट आहे। ठीक आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे इमेज तिसरीच दिसत आहे, म्हणजे ह्या इमेजमध्ये जर हे तुम्ही वाचलं कंटेंट, तर हे डेटा स्ट्रक्चरचा कंटेंट आहे। ठीक आहे, डेटाशी रिलेटेड कंटेंट आहे माझ्या एका दुसऱ्याच पोस्टचा। ही सगळ्यात पहिली पोस्ट होती माझी डेटा स्ट्रक्चरची, आणि ही पोस्ट, या पोस्टचं ही पहिली इमेज, आणि हीच इमेज मी कुठल्याही पोस्टला शेअर केलं तर हीच इमेज येत होती। मग याला सोल्युशन काय, हे कसं मी चेंज केलं, किंवा आता कसं पाहिजे होतं, तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघा। आता मी पुन्हा एक नवीन पोस्ट शेअर केली, आपलं ब्लॉग तेच आहे, आणि ही गणेशोत्सवाचे स्वरूप असे का झाले ह्या नावाची एक पोस्ट होती। आणि पोस्टमध्ये बघा इमेज कोणती आलेली, तर माझ्या ब्लॉग स्पॉटचं जे लोगो आहे किंवा जे थंबनेल आहे ती आलेली आहे। ठीक आहे, मग हे कसं केलं तर चला आपण बघूयात। आता तुम्ही कुठलेही एक वेब ब्राउझर ओपन करायचं आहे, मी एक वेब ब्राउझर ओपन केलेला आहे, आणि या वेब ब्राउझरमध्ये इथे तुम्ही बघू शकता मी ओपन केलेला आहे ब्लॉगर, आणि ब्लॉगरमध्ये तुम्ही जायचे पोस्टमध्ये। आता ह्या पोस्ट तुमच्या समोर दिसत आहेत, इथे भरपूर पोस्ट मी तयार केलेला आहे। ठीक आहे, या दोन पोस्टचा लोगो इथे तुम्हाला दिसत आहे। आता इथे ह्या सुद्धा पोस्ट आहेत, मी आता काय करतो, ही ऑपरेटिंग सिस्टीमचा इथे नीट बघा तुम्ही, ही पोस्ट आहे, या पोस्टमध्ये इथे लोगो आहे का नाही। ही पोस्ट शेअर जर केली मी, तर ही पोस्ट शेअर केल्यानंतर हीच इमेज दिसणार जी ह्या पोस्टमधली पहिली इमेज आहे। तर ती इमेज न दिसता आपण काय करू, इथे लोगो कसा टाकायचा, तर ही ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर अतिशय सोपं काम आहे, पोस्ट वरवर सरकवायचे आहे तुम्हाला, त्यानंतर इथे आपण एंटर केलेलं आहे। ठीक आहे, आणि इथे इमेजचं बटन दिसत आहे तुम्हाला, हे बघा हे इमेजचं बटन। ठीक आहे, या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, अपलोड फ्रॉम कम्प्युटरवर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथे चूज फ्रॉम फाईलवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर फाईलवर क्लिक करायचं आहे। फाईलवर क्लिक केल्यानंतर दिसत असेल ही लोगोची फाईल आहे, या लोगोच्या फाईलवर क्लिक करायचे, अपलोडिंग होत आहे, अपलोडिंग वन ऑफ वन ही फाईल अपलोड झाली की इथे दिसेल तुम्हाला कम्प्लीट अपलोडिंग कम्प्लीट झालेली आहे। ठीक आहे, त्यानंतर आता इथे सिलेक्टचं बटन दाबायचं आहे, सिलेक्टचं बटन दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ही इमेज आलेली आहे। ठीक आहे, आता ही इमेज एक सॅम्पल आहे, जे तुमच्यासाठी दाखवलेली ती सॅम्पल आहे। आता इथे पब्लिशचं बटन दाबायचं, नीट बघा, पब्लिशचं बटन दाबल्यानंतर काय होईल, पब्लिशचं बटन दाबलेलं आहे, सेव्हिंग झालेलं आहे, बॅकचं बटन दाबलेलं आहे। आता नीट बघा, इथे लोगो आलेलं आहे का बघा, ऑपरेटिंग सिस्टीम रिटर्न नोट्स। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कुठल्याही पोस्टला पहिली इमेज ही तुमच्या ब्लॉगची, जे ब्लॉगचा जो लोगो आहे तो द्या, म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा कोणतीही पोस्ट शेअर कराल त्यावेळेस अशा पद्धतीने तुमच्या ब्लॉगमधलीच किंवा तुमच्या पोस्टमधलीच इमेज न येता तुम्ही टाकलेला ब्लॉग येईल, त्यामुळे प्रत्येक पोस्टच्या आधी तुमच्या ब्लॉगरचा लोगो ॲड करा। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सोपं आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, लाईक, शेअर, सबस्क्राईब, प्रेस बिल बटन, बाय।